नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी अनुदान या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पा। चला पाहूया पहिले अपडेट वाराणसी येथे कृषी क्षेत्रातील आघाडीच्या शास्त्रज्ञांची बैठक जी ट्वेंटी सदस्य देशाच्या कृषी शास्त्रज्ञांनी वाराणसी येथे सतरा ते एकोणीस एप्रिल या कालावधीत झालेल्या तीन दिवसीय कृषी आघाडीच्या शास्त्रज्ञांच्या बैठकीत हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम यासह वाढत्या कृषी उत्पादना बियाणाचे उत्पादन मुद्द्यावर चर्चा करण्यात आली ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे हवामान बदलाची समस्या अमेरिका युरोप किंवा चीन हे देश नव्हे तर वसुधैव कुटुंबकम हा भाव जोपासणारा भारतच सोडवेल असे प्रतिपादन वनमंत्री सुनील मुनगटवार यांनी केले लखनऊ येथील राष्ट्रीय हवामान संरक्षण परिषदेत त्यांनी विधिमंडळाचा हवामान संरक्षणातील भूमिका या विषयावर चर्चा करण्यात आली आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा केले पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मार्च व एप्रिल महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटाने नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयाची मदत तातडीने जाहीर करा अशी मागणी अजित पवार यांनी केलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत काय सूचना दिल्या त्या आपण पाहूया तर ग्रामीण भागात दिव्यांग व पालात राहणाऱ्यासाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमियन शेतकर मजुरासाठी योजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील प्रश्नाबाबत विविध बैठकीमध्ये चर्चा या ठिकाणी करण्यात आली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे रोजगार निर्मिती आणि शेतीपूरक व्यवसाय वाढीच्या दृष्टीने निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाला प्राधान्य देण्यासाठी या क्षेत्रातील संसाधने क्षमता आणि संधी याबाबतचा सर्वकष आराखडा त्वरित तयार करा असे निर्देश मत्स्य व्यवसाय मंत्री सुनील मुनगटवार यांनी या संदर्भामध्ये बैठकीमध्ये दिलेले आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यात भेट घेतली अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा आणखीन फळबागा शेती पिकाचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अंबादास दानवे यांनी म्हटलं की सरकारनं नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे सरकारने आता तातडीने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाचा फायदा शंभर टक्के शेतकऱ्यांना होत नाही तर शंभर टक्के फायदा शेतकऱ्यांना व्हावा अशी या ठिकाणी मागणी त्यांनी केलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हे अपडेट शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे तर ई पीक पाहणी अट शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा अधिकारी यांना सूचना बाजारात कांद्याचे भाव अचानक कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखवत तातडीने कांद्यासाठी प्रति क्विंटल रुपये साडेतीनशे रुपये अनुदान जाहीर केले या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कांदा पिकाचं सातबारा उतारावर नोंद अनिवार्य करण्यात आली आहे अनेक शेतकऱ्यांनी तांत्रिक अडचणींमुळे ई पीक पाहणी केली नसल्याने सातबारा उतारावर कांदा पिकाची नोंद दिसून येत नव्हती त्यामुळे जवळपास ऐंशी टक्के कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती ही बाब लक्षात घेता आता ई पीक पाहणी ही अट शिथिल करण्यात आली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे हे अपडेट आहे राजस्थान राज्यातील तर संरक्षित शेतीला चालना देण्यासाठी सात हजार शेतकऱ्यांना दोन वर्षात एक हजार कोटी रुपयाचे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे तर ग्रीन हाऊस शिडनेट हाऊस लो दे प्लास्टिक मल्चिंगसाठी ही रक्कम दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री अशोक गलहट यांनी अनुदान प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हे अपडेट आहे राजस्थानमधील राजस्थानमधील सरकारने शेतकऱ्यांसाठी सातशे छत्तीस कोटीचं सा व्याज अनुदान मंजूर पीक कर्जावर व्याज भरावे लागणार नाही दीर्घकालीन कृषी सहकारी कर्जाची वेळेत परतफेड करण्यासाठी पाच टक्के व्याज या ठिकाणी अनुदान हे मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा